नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर रोजची सकाळ आपल्यासाठी काय घेऊन येते, नवीन दिवस आपल्यासाठी काय घेऊन येतो आपल्याला माहिती नसतं. आणि तरी आपली रोजची जी दिनचर्या असते ना, तर ती चालू असते. काही काही वेगवेगळे प्लॅन्स असतात किंवा बऱ्याचशा काही काही गोष्टी असतात ठरवलेल्या असतात, काही न ठरवता सुद्धा होतात. असंच काही ना काही चालू असतं. तर आता माझं सुरुवात आहे ती म्हणजे की सकाळच्या स्वयंपाक. आणि स्वयंपाक म्हणजे टिफिन, दोघांचे टिफिन असतात. तर आज यांना टिफिन नको हवा होता, तर म्हणून म्हटलं की काहीतरी नाश्त्याचंच असं छोटंसं काहीतरी बनवावं. आणि निष्ठाला तर असंच आवडतं, तिला भाजी चपाती जास्त दिलेली आवडत नाही. तर म्हणून मी आज उपमा करते. उपमा करण्यासाठी ना मी जाडा रवा वापरते आणि रवा नेहमी भाजून घेते. त्याच्यामुळे काय होतं ना, उपमा बघा चिकट होत नाही. बऱ्याच जणांचा उपमा एकदम चिकट होतो. तर त्याचं कारण तुम्ही रवा नेहमी भाजून घ्या चांगल्या प्रकारे, तर उपमा अजिबात चिकट होत नाही. आणि त्यातलं जे तुम्ही पाण्याचं प्रमाण घालता तर ते व्यवस्थित असलं पाहिजे. तर मी तेल घेतलं, तेलात थोडीशी राई म्हणजे मोहरी, थोडस जिरं घातलं, त्यानंतर काजू घातले, तुम्ही शेंगदाणे सुद्धा घालू शकता, त्यानंतर मिरच्या घातल्या. आणि ही जी एक मस्त गोष्ट जी मी कढीपत्ता सुकवून बारीक म्हणजे असा क्रश करून घेतला होता, तर तो ह्यामध्ये घातला. म्हणजे कढीपत्ता सगळ्यांच्या पोटातही जातो, चवही येते आणि कळतही नाही. तर असे म्हणजे किती बघा, एक तीर मध्ये किती निशाण मारलेले आहेत. तर असंच करत जा. स्वयंपाक करताना अशाच काही ना काही गोष्टी करायला लागतात की ज्याच्यामुळे सगळ्यांची हेल्थ सुद्धा चांगली राहिली पाहिजे आणि सगळ्यांना कळलं पण नाही पाहिजे. तर बघा, हे बनवता बनवता असं थोडं थोडं असं म्हणतात ना झुंजू मुंजू, जसं उजाडतंय तर तसं उजाडतंय बाहेर. तर बाहेर पण माझं काही ना काही लक्ष असतं, कोण कोणाची खिडकीमध्ये लाईट चालू आहे का, कोण काय बनवतंय, आज हे उठलेच नाहीत, यांचं टिफिन नाहीये का, असं बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात चालू असतात. आणि पण लक्ष द्यायचं ते म्हणजे की आपल्या स्वयंपाकाकडे. तर आता याच्यामध्ये मी हळद घातली. हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर नाही घातली तरी चालते. तर आता हा म्हणजे रवा होता तो ह्याच्यामध्ये घातलाय. आणि ह्याच्यामध्ये घातल्यानंतर सुद्धा छानपैकी भाजून घ्यायचा. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालायचं, एकदम गरम कडकडीत पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. कारण जर तुम्ही थंड पाणी घातलं ना तर रवा फुलणार नाही चांगल्या प्रकारे. तर पाणी किती घालायचं, तर थोडस म्हणजे रव्याच्या थोडस वरती येईल एवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं. खूप जास्त पाणी घातलं तर मग तुमचा उपमा एकदम चिकट होईल. तर आता हा उपमा ना असा शिजून द्यायचा, ह्याला झाकण एवढ्यात लगेच लावायचं नाहीतर मग तो आतमध्ये चिकट होत जातो. अशा प्रकारे बघा त्याची वाफ घालवत राहायची आणि थोडा थोडासा हलवत राहायचा. आता जेव्हा तुम्हाला दिसते कन्सिस्टन्सी की थोडा घट्ट झालाय, तेव्हा तुम्ही त्यावरती झाकण ठेवा. आणि बघा असा मस्त असा दाणेदार उपमा रेडी होतो. हा गरम गरम तर एकदम मस्त लागतो, पण थंड सुद्धा तेवढाच चवदार लागतो. आणि यामध्ये मस्त गार्निशिंग करायचे, छान आपली कोथिंबीर, तुम्ही जर तुम्हाला ओलं खोबरं हवं असेल तर ओलं खोबरं सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. तर टिफिन भरले दोघांचेही, त्यानंतर मग मी निष्ठाला खाली सोडायला जाते, त्याची वॅन येते. तर ह्यावेळी मी जेव्हा खाली जाते ना, म्हणजे ही जी वेळ आहे ना, ही मला खूप आवडते. कारण सकाळचं वातावरण आहे ना इतकं फ्रेश असतं ना, की असं एकदम दीर्घ श्वास घ्या तुम्ही, सकाळी बाहेर पडा थोडंसं आणि असा दीर्घ श्वास घ्या. इतकं फ्रेशनेस वाटतो ना वातावरणात, म्हणूनच सांगतात की सकाळी सकाळी थोडंसं बाहेर फिरलं पाहिजे. तर तेवढा तर काही वेळ नाहीये सध्या आपल्याकडे. तर तिची वॅन गेली, मी परत घरी रिटर्न आली. त्यानंतर हे सगळे सोपस्कार असतात सध्या रोजचे, पण हे खूप फायदेशीर ठरलंय मला. तर बघा काय काय भिजवते, बदाम, अक्रोड. अक्रोड एकच भिजवायचा, बदाम जास्तीत जास्त चार, त्यानंतर अंजीर, काळे मनुके आणि हे मी धने भिजत ठेवलेत. एकच चम्मच मी धने घातलेत, हे मीच पिते त्यामुळे मी माझ्या पुरतेच भिजत ठेवलेत. कारण सध्या गर्मी आहे, गर्मीमध्ये हे एकदम मस्त काम करतं. तर आता दूध ठेवलंय, हे अजून गेले नाहीयेत, यांचा टिफिन भरायचा आहे. निष्ठा गेली आणि त्यानंतर मग मी त्यांच्या पुरता चहा ठेवते. सकाळी सकाळी मग मी चहा घेत नाही. हे पाणी घेतल्यानंतर निदान एक तास तरी तुम्ही काहीच खाल्लं नाही पाहिजे, तेव्हा ते पाणी तुमच्या शरीरावर वर्क करतं. धने जिऱ्यांचं पाणी जर तुम्ही घेतलं ना, तुमच्या शरीरातले जे पण टॉक्सिन्स असतात ते बाहेर पडायला मदत होते. ज्यांना
लघवीचे म्हणजे युरिन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांना सुद्धा हे खूप रामबाण काम करतं. तर म्हणून हे गाळून फक्त घ्यायचंय आणि असंच मस्त हळूहळू एक एक सिप प्यायचंय. तर बाहेरची गंमत जम्मत झाडं वगैरे बघत बघत मी पाणी पित असते. तोपर्यंत ह्यांची आंघोळ तयारी वगैरे देवपूजा या बऱ्याचशा गोष्टी आठवत असतात आणि ते तोपर्यंत मी माझ्या गोष्टी आठवत असते. तर बघा असं सकाळी सकाळी झाडांना मस्त असं कुरवाळायचं, त्यांना छान गुड मॉर्निंग बोलायचं आणि ते पण छान असे फ्रेश झालेले असतात सकाळी सकाळी मस्त. आणि झाडांच्या जवळ जा तुम्ही सकाळी सकाळी, इतकं तुम्हाला फ्रेश वाटेल ना, असं वेगळाच एक फ्रेशनेस जो ऑक्सिजन आपण बोलतो ना तो खरंच मिळतो झाडांजवळ. तर त्यानंतर मग माझं एक काम असतं ते म्हणजे की हे सोलण्याचं काम असतं, म्हणजे जे बदाम भिजवलेले असतात रात्रीचे तर ते सोलायचे. कारण सोललेले आणि भिजवलेले बदाम जास्त परिणामकारक असतात. तर सध्या मी आता 2 आठवडे झाले हे या सगळ्या गोष्टी करते आणि याने मला खूप खूप फरक पडला. असं नाही की पर्टिक्युलरली एका गोष्टीसाठी, पण तुमच्या शरीरासाठी ज्या गोष्टींची गरज असते ना ती हे पूर्ण करतं. तर बघा भिजलेले बदाम कसे खाली गेलेत आणि सोललेले बदाम कसे वरती आलेत. तर त्यानंतर बघा इथे बेडरूम मधून मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते की बघा उजाडलंय छान आणि किती मस्त वाटतंय. बाहेर पडदा असा साईडला सरकवला, खिडकी खोलली की घरात अशी मंद वाऱ्याची अशी झुळूक आतमध्ये येते, एकदम थंडगार. आणि तेवढ्यात माझा नळ ओरडतोय, अगं पाणी आलं. तर आता नळ बंद केला, आता पाणी भरायचं काम आहे. तर ही सगळी रोजचीच कामं आहेत, रोजचंच रुटीन असतं मान्य आहे मला. आपल्याला खरंच कधी कधी कंटाळा येतो की रोज उठून तेच काम करायचं, पण मला सांगा आपल्याकडे काही ऑप्शन आहे का त्याच्यासाठी? नाहीये. तर मग आपल्याला हे करणं भागच आहे. व त्याच्यामुळे एका ताईनी मला विचारलं होतं की ताई मला कामं करायला गेली ना की खूप उशीर होतो, मग माझा अभ्यास होत नाही. तर मग तेव्हा मी तिला म्हटलं होतं की बघ कामं तर आपली रोजची असतातच, आपल्याला करावीच लागतात. मग त्याला एक ऑप्शन की तुम्ही मेड ठेवू शकता. माझ्याकडे आहेत मावशी पण त्या सध्या गावाला गेल्यात, तर त्याच्यामुळे आज मला सर्वच म्हणजे आता जवळपास आठवडाभर मला सगळीच कामं स्वतःच करायचे. पण असं नसलं पाहिजे की कोणी एखादी व्यक्ती नसेल तर आपलं आयुष्य चालणारच नाही, असं नाही व्हायला पाहिजे. एवढं डिपेंडेंट नाही आपण व्हायला पाहिजे, आपली कामं आपण करायलाच पाहिजे. आणि कधी कधी काय होतं की बघा हा एक चान्सही असतो तुम्हाला की तुमच्या घरात काय कुठे कसं आहे ते पण तुम्हाला कळतं, नाही तर इतर वेळी आपण ह्या गोष्टींकडे कधी कधी लक्ष देत नाही. तर माझा आता हे सगळा पसारा जो असतो ना सगळा, तर तो सगळा आवरून झालाय. त्यानंतर मग झाडू काढायचंय. एकीकडे छान अशी मस्त स्वामींची सगळी गाणी चालू केली आहेत. म्युझिक आपल्या माइंडला आपल्या ब्रेनला खूप छान फ्रेश करायचं काम करतं. म्हणून सकाळी सकाळी आणि ना अशा प्रकारची जी तुम्हाला आवडतात ना ती भजनं गाणी सगळी लावत जा. घरात पण खूप छान पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि आपलं मन पण खूप छान ताजं तवानं फ्रेश होतं. तर ह्याच्या आधी मी पहिले रेडिओ लावते सकाळी सकाळी एकदम, आणि खूप छान रेडिओवरती मस्त गाणी आणि बऱ्याच छान छान गोष्टी ते सांगतात. तर बघा काल म्हणजे मी हे जे सगळं वाकून वाकून जे कामं केली आहेत त्याचे काय परिणाम झालेले आहेत ते तुम्हाला पुढे ऐकायला आणि बघायला मिळतीलच. काल ज्यांनी लाईव्ह अटेंड केलं होतं ना तर त्यांना कळलं असेल की माझी काल पाठीची खूप 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 बेकार हालत झाली होती आणि त्याचं कारण काय तेही तुम्हाला कळेल. तर अशा प्रकारे पण झाडू लादी ही मला तरी या 2 गोष्टी खूपच गरजेच्या वाटतात. म्हणजे घरातून जर झाडू आणि लादी झाली नाही तर घरात एकदम असं ओशाळासारखं वातावरण वाटतं. तर बघा आता स्वामींचं हे गाणं ना म्हणजे पद्मजा जोगळेकर आहेत ना, त्यांची बरीचशी गाणी मला स्वामींची खूप आवडतात. त्या इतक्या सुंदर आणि आत्मीयतेने गातात ना की त्यांच्यासोबत मग मी पण बरंच गुणगुणत असते जी पण भजनं लावलेली असतात ती. तर आता सगळं आवरलंय, झाडू काढलाय, त्यानंतर आता छान पुसून घेऊया सगळं. कारण सगळ्या गोष्टींवरती रोज सकाळी जरी तुम्ही पुसलत संध्याकाळी बघा सगळ्यांवरती धूळ बसलेली असते. आणि विशेषतः आपले जे फोटोज वगैरे असतात ना त्यांना तुम्ही कधीही धूळ खात ठेवू नका. असं म्हटलं जातं की ते धुळीत पडले तर आपलं पण आयुष्य थोडंफार धुळीतच जातं. तर तसं नको व्हायला ना, म्हणून आपण एक फडका तर मारायलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे आता सगळं हे छान असं व्यवस्थित पुसून घेते. आणि पुसताना म्हणजे असं बघताना असं वाटतं अरे काय ही रोजचीच तीच काम आहेत, पण जेव्हा क्लीन होतं ना सगळं स्वच्छ होतं तेव्हा इतकं भारी वाटतं ना बघितल्यानंतर. म्हणजे कोणी बघा अचानक जरी आपल्या घरी आलं
तरी आपल्या घरात असा पसारा दिसणार नाही किंवा कुठे अशी धूळ दिसणार नाही, डस्ट दिसणार नाही. तर बघा किती छान क्लीन झालेलं आहे मस्तपैकी. जेव्हा हे सगळे घरी असतात ना, तर तेव्हा मी काय करते, ह्यांना सगळी अर्धी कामं डिवाइड करून देते. कारण एकटं माणूस किती काम करणार, तर म्हणून घरातल्यांना पण इतर गोष्टींची पण सवय लावली पाहिजे. असं नाही आहे की एक व्यक्ती काम करतो तर एकानेच ते काम करत राहावं. तर जेव्हा हे घरी असतात तेव्हा हे पण सगळं पुसतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात, आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ दुसऱ्या काही कामांसाठी पण मिळतो. तर आता हे बघा, ओव्हन वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात किचन मधल्या, तर इथे सुद्धा सगळीकडे हल्ली आमच्या इथे ना कामं सुरू आहेत बाहेर, त्याच्यामुळे खूप सारी धूळ सगळी घरात येत असते आणि आपल्या डोळ्यांना दिसते इतकी, म्हणजे अशी धूळ येते. तर त्याच्यामध्ये रोजच्या रोज आपल्याला असं म्हणजे पुसावं लागतं. त्यानंतर भांडी असतात, त्यानंतर कपडे असतात, तर ही सगळी कामं रोजची म्हणतात ना की आपल्या पाचवीला पुजलेलीच आहेत, ही करावीच लागतात. आणि जेव्हा स्पेशली समजा तुमच्याकडे कामाला बाई असेल आणि त्या जर येत नसतील तर मग तुमची मजाच मजा आहे. सगळं तुम्हाला लॉटमध्ये करावंच लागतं. तर कपडे झाले, कपडे लगेचच्या लगेच वाळत टाकले, पण ही सगळी कामं ना काही तासांमध्ये होतात. माझी पूजा आटोपली, त्यानंतर आज एकदम हेल्दी अशी एक चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे बनवून. तर पहिली होती ते म्हणजे अळशी होती, त्यानंतर तीळ होते सफेद, त्यानंतर हे कुरसणी बोलतात ह्याला, कुरसणीच्या बिया आहेत, शेंगदाणे आहेत, खोबरं आहे, लसूण आहेत, लसणाच्या 10-12 बाकड्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर जिरा आहे आणि कडेपत्ता. तर तुम्हाला बघूनच समजलं असेल की खरोखर किती हेल्दी चटणी आहे. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर थंडीमध्ये खातात, पण मी का बनवते, कारण जे सध्या कॅल्शियमचं प्रमाण जे कमी होत चाललंय, आपल्या हाडांना जी मजबूती पाहिजे ती मजबूती मिळत नाहीये, तर अशा प्रकारे चटण्यांमधून आपण रोजच्या रोज थोड्या प्रमाणात कोळीना या सगळ्या गोष्टी आपल्या पोटात जातात ना, तर त्यामुळे कॅल्शियमचं प्रमाण नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्या शरीरात वाढायला मदत होते. तर आता ह्या अळशीच्या बिया आहेत, तर ही अळशी खूप छान काम करते. ज्याला कफ खोकला झालेला असतो त्यांच्यावर सुद्धा हे रामबाण उपाय आहे. तर थोडीशी भाजून घ्यायची व्यवस्थित. जेव्हा आपण चटण्या किंवा मसाले हे जे बनवतो हे जेव्हा तुम्ही भाजून घेता ना, तर त्याचं जे एक लाईफ असते म्हणजे ड्युरेशन असतं तर ते वाढतं. तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी, आणि बघा भाजलं गेलंय हे तुम्हाला कसं कळेल, तर थोडासा त्याचा रंग बदलतो भाजल्यानंतर. तर अशा प्रकारे सगळं भाजून घ्यायचं. ह्या कुरसणीच्या बिया आहेत, ह्यांचं तेल पापड लाटण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. तर ह्या सुद्धा तेवढ्याच हेल्दी असतात. त्यानंतर असतात ते म्हणजे तीळ. तिळाचं म्हणजे तिळाचं किती गुणधर्म आहेत काय आहेत हे तर तुम्हाला खरंच सांगण्याची गरज नाहीये. तीळ रोज थोडे थोडेसे खाल्ले गेले पाहिजे असं म्हणतात. तर असं आपण स्पेशली 1-2 दिवस खाऊ, नंतर मग आपण त्या गोष्टी खायला कंटाळा करतो. तर म्हणून अशा प्रकारे म्हणजे लाडू चटण्या असं जर बनवलं, पूर्वीच्या काळी बघा बायका असंच काय ना काय कंटिन्यू म्हणजे बनवलेलं असायचंच त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये. त्याच्यामुळे कसं, कधी काही नसेल जरी भाजी नसेल तरी चटणी तोंडीला लावली तरी काम होऊन जायचं. तर त्याच्यामध्ये जी लसूण आहे, लसणीच्या पाकळ्या मी छान अशा तेलामध्ये थोड्याशा परतवून घेते. अगदीच ब्राऊन करायच्या नाही आहेत त्या, नाहीतर त्यांची जी चव आहे ना ती आपल्या चटणीमध्ये येणार नाही. आणि सगळ्यात लास्ट फायनली ह्याच्यामध्ये घालते तो म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता असा नुसता तेलामध्ये घातला ना की त्याचा असा एक सुंदर असा अरोमा येतो ना, असा खूप मस्त सुवास येतोय. तुम्हाला येतोय का? येतोय ना. तर कढीपत्ता असा छान असा कुरकुरीत होऊ द्यायचा मस्त. मी थोडासाच घेतला कारण माझ्याकडे जास्त नव्हता. तर तुम्ही जास्तीचा कढीपत्ता घेऊ शकता. कढीपत्ता केसांसाठी सगळ्यात रामबाण उपाय आहे. कढीपत्त्याची चटणी स्पेशली बनवून खाल्ली जाते. असा कढीपत्त्याला म्हणजे जेवणात थारच देत नाहीत, जेवणात टाकला की त्याला ताटाच्या बाहेरच काढतात. तर म्हणून मी अशा काहीतरी ह्या टेक्निक्स करते की ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या पोटात गेल्या पाहिजेत आणि त्यांना कळलंच नाही पाहिजे. तर आता हे सगळ्या गोष्टी आहेत ना या थंड होऊ द्यायच्यात आणि त्याच्यानंतर त्या आपल्याला वाटायच्यात. तर ते थंड होत आहे तोपर्यंत इतर गोष्टींची तयारी करते. ती म्हणजे की ही डाळ आहे, चणा डाळ. तर चणा डाळ काय करायची, आपण बेसन जे लागतं आपल्याला, मला तर भरपूर बेसन लागतं, तर त्याच्यामुळे
बेसन बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही जर डाळ आणली, डाळ अशा प्रकारे थोडीशी भाजून घेतलीत आणि मग ती दळायला दिलीत ना की एक नंबर बेसन भेटतं, आणि त्याची भजी म्हणा, पोळा म्हणा किंवा कशातही तुम्ही ते बेसन घाला, खूप छान लागतं. तर हे बेसन काय म्हणजे ही डाळ काय करायची, थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर शक्यतो तुमच्या इथे जवळपास कोणाकडे किंवा घरामध्ये घरघंटी असेल ना, तर घरघंटीवरती हे बारीक करा. कारण जेव्हा आपण ह्याच्यामध्ये गिरणीमध्ये देतो तर ते कशावरही कधी कधी दळतात आणि त्यामुळे बघा तुम्ही भजी वगैरे असं काही बनवलं ना तर कधी कधी ते चिकट होतं कारण ते दुसऱ्या पिठांवर दळलं जातं. तर म्हणून शक्यतो घरघंटीवरती. आता माझ्याकडे तर नाहीये, मी आता मावशीकडे घरघंटीवर घेऊन जाणार आहे दळायला आणि तिथून दळून आणणार. तर ते थंड झालंय, थंड झाल्यानंतर छान ह्याच डब्यात दळून आणायचे. ते ह्याच डब्यात ती डाळ भरून ठेवते, मग जसा वेळ मिळेल तसं जाऊन ते दळून आणते. तर आता ते एक काम झालं, तर तोपर्यंत बघा हे थंड झालं सगळं मिश्रण. आणि हे मिश्रण आहे ना अगदी हळूहळू तुम्ही बारीक करा, कारण ह्याच्यामध्ये जेही सगळ्या गोष्टी आहेत त्या तेल सुटणाऱ्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये फायनली काही पदार्थ घालायचे आहेत, तर ते म्हणजे जिरं घातलं याच्यामध्ये, त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. मिठाशिवाय तर आपलं काम होणारच नाही, नाहीतर सगळे म्हणतील ही काय चटणी बनवली. आणि लास्टला घातलंय ते म्हणजे की तिखट. तर आता गर्मी आहे म्हणून मी तिखट कमी घालते, पण तुम्हाला तरीही चालत असेल तर तुम्ही थोडंसं स्पायसी बनवलीत ना तर आणखीन छान लागेल. पण मी सध्या तिखट अगदी बेताचच घालते, खूप जास्त नाही घालत. आणि मग त्यानंतर हे सगळे जे पदार्थ आहेत ते छानपैकी मिक्स करून घ्यायचे, कारण नाहीतर मग लसूण वगैरे ना कधी कधी अख्खी राहून जाते. तर आता हे मी मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घेते. तर बघा अशा प्रकारे आपली चटणी वाटली गेली आहे. तर मी जसं तुम्हाला म्हटलं की ह्याला तेल सुटतं, तर हळूवारच व्यवस्थित चटणी वाटून घ्यायची आणि अशी चटणी तयार होते. तर ही चटणी तयार झाली ना की ही तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा, म्हणजे ती जास्त दिवस टिकते. पण ही खूप जास्त दिवस पण ठेवायची नाही, तुम्ही जास्तीत जास्त 2 आठवड्यांपर्यंत ही चटणी खा. कारण नंतर काय होतं ना, त्याचा वास, रंग या सगळ्या गोष्टी कमी होत जातात आणि त्यानुसार त्याचे जे प्रभाव आहेत, त्याचे जे इफेक्ट आहेत, जे त्याच्या ज्याच्यासाठी तुम्ही ही चटणी बनवली आहे, तर ते पण कमी कमी होत जातं. पण इतकी टेस्टी लागते ना की ही जास्त राहणारच नाही. तर ही कशासोबतही खाऊ शकता, पराठे म्हणा, तुम्ही काही दहीमध्ये खाऊ शकता, खूप छान लागते. भाज्यांमध्ये घालू शकता, जसं वाटण आपण इतर घालतो सुक्क वाटण, तर तसं घालू शकता. तर मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवते की ही जी मी तुम्हाला आता डाळ दाखवत होती अशी, तर ती मुगाची सालीची डाळ आहे. ती खूप छान, मूग तुम्हाला माहिती आहेत की किती हेल्दी असतात, तर मुगाच्या बऱ्याचशा गोष्टी अशा बनवायच्या. तर कांदा परतते मी त्याच्यासाठी भाजीसाठी, म्हणजे आमटी कम भाजी असं बनवते. तर त्याच्यामध्ये बघा आता मी ही चटणी जी आपण बनवली होती ती यामध्ये घातली आणि छान त्या चटणीला याच्यामध्ये असं मस्त थोडंसं भाजून घ्यायचं. त्यानंतर इतर गोष्टी तुम्ही ज्या आमटी किंवा भाजीसाठी वापरताय त्या घालायच्या आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही इन्स्टंट अशी भाजी मस्त रेडी होते. तर बघा ही अशी आमटी, म्हणजे ही अशा प्रकारची भाजी आहे ना, खानदेशामध्ये बघा मटकीची डाळ बनवली जाते, त्यानंतर उडदाची डाळ बनवली जाते. तर तशीच ही मी सालीची मुगाची डाळ आहे ना त्याची डाळ बनवली, त्याच्यासोबत छान ज्वारीची भाकरी बनवली आणि भाकरीसोबत ही जी चटणी बनवली आहे ना ह्याची चवच एकदम निराळी लागते. तर याच्यामध्ये खानदेशामध्ये म्हणजे आमच्याकडे काय करतात की अशा प्रकारच्या ज्या आमट्या किंवा भाज्या बनतात ना, तर याच्यामध्ये भाकरीचा काला मोडला जातो आणि तो इतका टेस्टी लागतो ना, खूप मस्त लागतो. तर माझ्या तर तोंडाला परत पाणी आलंय, तुमच्या आलं का? तर नक्की अशा प्रकारे ही चटणी बनवून बघा. तर कालचं तुम्ही बघितलं तर कालचा जो तो व्हिडिओ आहे तर मी आता सकाळी एंड करते. आज शुक्रवारी, जे तुम्ही बघितलं तो गुरुवारचा व्हिडिओ होता कालचा. आणि काल अशी अवस्था झाली होती की दुपारी म्हणजे सगळं मी सकाळी एकदम जोशमध्ये मस्त पटापट पटापट सगळं लादी झाडू वगैरे असं सगळ्या गोष्टी करायला घेतल्या. आणि खूप दिवसांनी आपण केलं ना की आपल्याला असं वाटतं अरे इथे खराब आहे, अरे इथे हे असं सगळं असं करून करून मी खूप सगळीकडे एकदम चकाचक करायचा प्रयत्न करत होती. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट विसरली की जी डॉक्टरांनी मला सांगितली होती की कधीही म्हणजे ज्यांना पाठीचा किंवा कमरेचा त्रास आहे तर त्यांनी कधीही पुढे डायरेक्ट वाकायचं नाही खाली, त्यांनी पायामध्ये बेंड व्हायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली बसून जी कामं करायची आहेत किंवा वाकून जी कामं करायची आहेत ती करायची.
आणि काल होता गुरुवार आणि माझी होती सगळी धावपळ की मला अजून स्वामींचं हे करायचंय, मला अजून ते करायचंय, अजून देव स्वच्छ करायचे, असं खूप डोक्यात सगळं होतं आणि त्याच्यामुळे मी जितकं पटापट पटापट आवरता येईल तेवढं आवरायला जात होती. आणि नंतर मी जेव्हा सगळं आवरलं छानपैकी आणि मग जेव्हा मी देवपूजेला बसली तर देवपूजेला बसली तेव्हा मला परत पाठीत असं थोडं थोडं दुखायला लागलं. तर मग मी विचार केला की नॉर्मली दुखतं कारण असंच कंटिन्यू स्ट्रेट किती वेळ बसणार, तर म्हणून मग मला वाटलं त्याच्यामुळे दुखत असेल, सपोर्ट विदाऊट सपोर्ट आपण बसतो खूप वेळ. आणि नंतर जेव्हा मी पूजा झाली आणि मी जस्ट उठायला गेली तर मला उठताच येईना एवढं सगळं लॉक झालं होतं पूर्ण. मी एक फक्त नजर स्वामींकडे टाकली, म्हटलं स्वामी हे काय चाललंय, काय झालंय नक्की, आता मी एवढं पूजा केली छान तुमची आणि आता असं काय होत आहे, मला संध्याकाळी माझं लाईव्ह आहे, आपली आरती आहे, नामस्मरण आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, कसं होईल माझं. तर मग तेव्हा काही स्वामी बोलले नाही, ते गप्पच बसले. आणि मग नंतर शेवटी म्हणजे दुपारी मग मी बाम लावला, थोडंसा शेकवलं, म्हटलं आता संध्याकाळी आपल्याला लाईट घ्यायचं आहे तर संध्याकाळी आपण फ्रेश असलंच पाहिजे थोडं तरी, तर म्हणून केलं. आणि संध्याकाळी जेव्हा बघाय म्हणजे संध्याकाळी उठायला गेली थोडंसं तर फुल ब्लॉक म्हणजे पूर्णच पॅक, म्हणजे मला असंही होतं असंही होता येत नव्हतं एवढं पॅक झालं होतं. म्हटलं नाही आता हे सगळं धरून बसून काहीच होणार नाही, आपल्याला पुढे म्हणजे करायचं आहे कारण मागच्या गुरुवारी सुद्धा आरती नामस्मरण झालं नव्हतं. तर म्हणून मग मी उठली, पहिले कामाला लागली, फटाफट फटाफट सगळं आवरलं, त्यानंतर तुम्ही बघितलं आपलं लाईव्ह झालं. तर लाईव्हमध्ये या बिचाऱ्याने मला खूप मदत केली, हा नसता तर माझं काय झालं असं माहीत नाही. तर हे हा बेल्ट लावला, मी अशी बेल्ट घेऊन ठेवते, कधी आपलं काय दुखतं काय समजतच नाही आजकाल, तर म्हणून हा बेल्ट मी घेऊन ठेवलेला. आणि खरंच याने खूप सपोर्ट मिळतो, पाठीचा त्रास असेल वगैरे, पोट पण कमी करायचं असेल. मी डिलिव्हरीनंतर सुद्धा असा बेल्ट यूज केला होता ज्याने पोट कमी करण्यासाठी खूप मदत झाली होती. तर असे बेल्ट नक्की ठेवत जा, बघा पाठ दुखते ना कधी कधी कंटिन्यू, तर त्याला सपोर्ट मिळत नाही त्याच्यामुळे पण पाठ दुखते. तर म्हणून बेल्ट लावला आणि बऱ्यापैकी मला व्यवस्थित आपलं सगळं करता आलं. त्यानंतर जेव्हा मी उठली तर फुल ब्लॉक, म्हणजे मला काहीच करता येत नव्हतं, अक्षरशः त्यावेळेला रडायला येत होतं की काय म्हणजे काय झालंय तेच कळत नव्हतं मला. आणि मग मी स्वामींकडे तेव्हा पण बघितलं, मला अक्षरशः रडायलाच येत होतं की काय होतंय. आणि नंतर मग म्हटलं आता रडून काही फायदा नाही आहे, स्वामी काय सांगत नाही आहेत, तर चला आपण चुपचाप डॉक्टरकडे गेलेलंच बरं. तर डॉक्टरांनी बिचाऱ्यांनी मला अशा छान गोळ्या दिल्या मोठ्या मोठ्या, ज्या मला खायला खूप कंटाळा येतो, तर अशा गोळ्या घेतल्या रात्री पण, सगळे डोस घेतले शिस्तीत. आणि मग नंतर सकाळी मला आता खूप 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 म्हणजे म्हणेन 80% तरी खूप बरं वाटलं. इंजेक्शन पण घेतलं, गोळ्याही घेतल्या आणि चुपचाप झोपली. कुकर वगैरे लावला, फक्त डाळ भातच केला मी काल, काहीच केलं नाही कारण मला उठताच बसताच वागताच काहीच करता येत नव्हतं. तर तेव्हा मग नंतर मी एक स्वामींकडे 5 मिनटं शांत बसली आणि स्वामींना विचारलं की का असं होत आहे, म्हणजे इतकं आम्ही छान नामस्मरण करतोय, इतकं छान आम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी करतोय, तर असं हे सगळं का म्हणजे पाठी लागतं मग, ज्याच्यामुळे की अडथळे निर्माण होतात बऱ्याचशा कामांमध्ये, मला छानपैकी माझं काही काम करता येत नाही, खूप डिस्टर्ब होतं. तर तेव्हा स्वामींनी मला एक खूप छान उत्तर दिलं आणि ते उत्तर मी तुम्हाला आज नाही सांगणार आहे, ते उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर उद्याचा व्हिडिओ मिस करू नका, नक्की बघा. आणि ह्या प्रॉब्लेमवरती ना मी एक छान टेम्पररी सोल्युशनसुद्धा काढलं आहे, तर ते पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जी चटणी दाखवली ना ती नक्की बनवून बघा, खूप छान आहे, हेल्दी आहे आपल्यासाठी. तर चलो पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.